महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। धुळे शहरात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे नकाने रोड येथील नदीकाठी असलेल्या बिजली नगरात घरांची पडझड झाली असून यामध्ये संसार उपयोगी वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। म्हणून शासनाने पंचनामा करून भरपाई द्यावी अशी मागणी ललिता केदार यांनी केली आहे। ललिता परिन केदार बोलते मी। आमचं सकाळी घर 5 वाजता पडून गेलं। मी येतच होती पाणी प्यायला, गॅस तवशी धब धब येऊन पडून गेलं। ही बाई पण मरता मरता वाचली, मी बी मरता मरता वाचली। बाजार बिजार सगळं तेल धार आणलं, सगळं नुकसान होऊन गेलं आमचं। आता आम्हाला खायला नाहीये। सरकार कडून आम्हाला थोडीशी मदत पाहिजे। महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा।